सुविद्य पत्नी सभापती स्नेहल भावे मॅडम, व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व विद्यापीठाचे सर्व अधिकारी, अलीकडेच विकसित केलेल्या भाताच्या रत्नागिरी 7 ही जी जात आहे, जी लाल तांदूळ ज्याच्यात आयर्न कंटेंट जास्त आहे, त्याचप्रमाणे रत्नागिरी 8 जी संकरित भात जाती एवढंच उत्पादन देते, अशा दोन जाती ज्या निर्माण केल्या, त्या निर्माण करण्यात डॉक्टर भावे सरांचं योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 12 विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केलेली आहे, तर 35 विद्यार्थ्यांनी MSc हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. आणि आज हे सर्व विद्यार्थी त्यांच्या प्रोत्साहनामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे विविध क्षेत्रात ते अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत. तुमच्या आमच्या मनामध्ये होतं ते स्वप्न आज यातून साकार झाले, आणि तुम्हाला सर्वांना जे वाटत होतं, काय वाटत होतं की कोकण कृषी विद्यापीठात हक्काचे कोणीतरी यावे, या कोकण कृषी विद्यापीठात हक्काचे कोणीतरी यावे, झाले स्वप्नामधले कुटुंब आमचे कमळत संजय भावे, झाले स्वप्नामधले कुटुंब आमचे कमळत संजय भावे. आज तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, आपलं वर्क कल्चर चांगलं आहे, आपण ठरवू ते करू शकतो, आपल्याला कसली अडचण नाही. मी गेले वर्षभर मी बघतोय आणि त्यापूर्वी बघत आलो, आपण जो योग्य मार्गाने, कारण हे चार स्तंभ आहे, राजकारण असेल, पत्रकार बंधू असतील, या सगळ्यांना आपण एकत्र जाऊन पुढे जायला पाहिजे. यातलं कुठच्याही बाजूला आपण जाणार नाही, आणि जर योग्य पद्धतीने आपण या सगळ्यांना अप्रोच केलं तर काही कठीण नाही. जसे याने सांगितलं की जवळपास 37 कोटीच्या ग्रँट संपल्याला गेल्या वर्षभरात मिळणार, काही अडचण आपण जाऊन भेटून गेलो, आपण त्यांना अडचणी सांगितली तर आपल्या नक्की होईल. आता आपल्याकडे जसं सांगितलं G20 ला आपल्याला मिशन मिलेट सुरू करायचं, ऑलरेडी मला वाटतं
प्रमोद सावंत साहेबांनी ते सुरू केलं आहे, आम्ही ते करतोय. त्याशिवाय कॉलेजचा जो इश्यू आहे की ठाण्यामध्ये आमचं काहीच नाही आहे, तर तोही इश्यू मी प्रामुख्याने आधी घेतलेला आहे. एक तर कॉलेज सुरू करायला पाहिजे, नाहीतर भारतातलं पहिलं अर्बन ॲग्रिकल्चरवरती संशोधन केंद्र कसं सुरू करता येईल ते बघायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये ॲग्रो टुरिझम पण आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अर्बन वेस्टचा कसा, अर्बन वेस्ट आहे त्याचा वेस्टमध्ये कसं रूपांतर करता येईल, किंवा अर्बन एरियाजला लागणारं समजा एखादी जी गॅलरी असेल तर ती गॅलरीमध्ये आपल्याला कसं काय व्हेजिटेबल्स बनवता येतील, ह्या सगळ्यावरती अभ्यास करणारं एक संशोधन केंद्र आपल्याला सुरू करायचं.